आरक्षण जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या सोलापूर महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची बहुमतानं निवड झाली. त्यांनी MIMच्या शहाजीदा बानो शेख यांचा पराभव केला. आरक्षण जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची बहुमतानं निवड झाली. त्यांनी MIMच्या शहाजीदा बानो शेख यांचा पराभव केला. शिवसेनेच्या सारिका पिसे आणि काँग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी अनपेक्षित माघार घेतल्यानं निवडणुकीस वेगळी कलाटणी मिळाली. यन्नम यांना 51 मते तर शेख यांना 8 मते मिळाली. काँग्रेस आणि शिवसेना वंचितचे नगरसेवक तटस्थ राहिले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महापालिकेतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह MIM एकत्र आले होते. दरम्यानच्या कालावधीत बऱ्याच घडामोडी झाल्या आणि महाविकास आघाडीला ग्रहण लागलं. निवडीच्या पूर्वसंध्येलाच महाविकास आघाडीत फाटाफूट झाली. MIMनं तटस्थ राहण्याची भूमिका घेऊन भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता. परंतु उमेदवारी कायम ठेवून MIMच्या शहाजीदा बानू यांनी निवडणूक लढवली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायतळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. शिवसेनेच्या सारिका पिसे, काँग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे यन्नम आणि शेख यांच्यात थेट लढत झाली. यन्नम यांच्या बाजूने 51 इतक्या नगरसेवकांनी तर शेख यांच्या बाजूनं 8 इतक्या नगरसेवकांनी कौल दिला. महापौरपदी निवड झाल्यानंतर मावळत्या महापौर शोभा बनसेट्टी, मावळत्या उपमहापौर शशिकला बत्तूल, पीठासीन अधिकारी श्री वायचळ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नगरसेवकांनी नूतन महापौर यन्नम यांचं अभिनंदन केलं.